तो
वर्षीच्या सिटी कॉर्डिनेटर, त्याचप्रमाणे आमचे लिपिक प्रवीण जाधव आरोग्य लिपिक आणि मी स्वतः संदीप जाधव. पाहुणकर मॅडमचं आम्हाला वेळोवेळी सहकार्य हे बोलायचं असतं. स्वच्छ सर्वेक्षण असू दे, माझी वसुंधरा अभियान असू दे किंवा स्वच्छता अभियान असू दे, राजापूर तालुका शहरामध्ये जेवढं सर्वेक्षण किंवा स्वच्छता झाली ते आमच्या पाहुणकर मॅडम आहेत. त्याचमुळे आम्ही राजापूर नगरपरिषदेच्या मार्फत त्यांचा एक छोटासा आम्ही सत्कार करणार आहोत. मी जुनिया मनुष्य विनंती करतो की त्यांनी कायम सत्कार करावा. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, फक्त आपण सर्वांना थोडीशी माहिती स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान जो 4.0 याबद्दल देणार आहे. आपण सर्वांना माहीत आहे की 2014 पासून स्वच्छ सर्वेक्षण हा केंद्र शासनाने आपल्या भारतामध्ये चालू केलेला आहे. त्या अंतर्गत आपण राजापूर नगर परिषदेतर्फे गेली 8 वर्षे हा अभियान राबवत आहोत आणि गेली 4 वर्षे आपल्याला कोकण पट्ट्यात पहिला क्रमांक राजापूर शहराला मिळालेला आहे. त्याचबरोबर साऊथ झोनमध्ये आपल्याला 14 रँक मिळाला आहे आणि हा 4 वर्ष आपण कायम ठेवलेला आहे. तर मी आपण सर्व राजापूर शहरवासियांना विनंती करते की आपण सर्वांनी राजापूर नगर परिषदेतर्फे घंटागाडी ही सिस्टीम अवेलेबल करून दिली आहे. तर त्या घंटागाडीमध्ये आपण सर्वांनी वेगवेगळ्या प्रकारे ओला सुका घरगुती घातक कचरा हा सेग्रिगेट करून घंटागाडीत द्या. त्यानंतर बाजारात जाताना कापडी पिशवी घेऊन जा, त्यामुळे आपल्याला प्लास्टिक कचरा निर्माण आपल्याकडे कमी होईल. प्लास्टिक सिंगल यूज प्लास्टिकचा वापर कमी करा आणि RRR रिड्यूस रियूज रिसायकल या प्रिन्सिपलचा वापर करा, कारण आपल्याकडे प्लास्टिक कचरा खूप निर्माण होत आहे, त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे. या ग्लोबल वॉर्मिंगला आपण कमी करू शकतो RRR प्रिन्सिपलचा वापर करून. त्याचप्रमाणे इकडे तिकडे रस्त्यावर कचरा टाकू नका, उघड्यावर शौच करू नका आणि आपला राजापूर शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी राजापूर नगर परिषदेला सहकार करा. आपला सर्वांचा एकच ध्येय असू द्या, स्वच्छ राजापूर सुंदर राजापूर. धन्यवाद. विजेते आहेत ¿Qué?
सुका कचरा ओला कचरा आणि घातक कचरा वेगवेगळ्या दिला तर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा तो घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी न्यायला बरा पडतो आणि ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती होते, सुक्या कचऱ्यापासून पुनर्प्रक्रिया होते आणि घातक कचरा नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या हाताला इजा पोचत नाही। Thank you.